महाराष्ट्र सरकारनं कोरोनाचा उद्रेक कमी करण्यासाठी ब्रेक द चेन या कार्यक्रमांतर्गत नवीन नियम जारी केलेत. नव्या नियमानुसार केरळ, गोवा, राजस्थान, दिल्ली, NCR आणि उत्तराखंड ही संवेदनशील राज्य आहेत. या राज्यामधून महाराष्ट्रात रेल्वेनं येणाऱ्या नागरिकांना प्रवासापासून 48 तासात RT-PCR चाचणी बंधनकारक असणार आहे. नमस्कार, मी सचिन कुटवळकर आणि तुम्ही पाहताय गोवन वार्ता लाईव्ह. गोवन वार्ता लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी एक ट्विट केलं. महाराष्ट्र सरकारनं जारी केलेल्या सेन्सिटिव्ह स्टेट्समधून गोव्याचं नाव काढून टाकावं अशी केविलवाणी विनंती त्यांनी केली. ही विनंती करण्यात आली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना. हा निर्णय मागे घ्यावा असं आवाहनही त्यांनी महाराष्ट्र सरकारला केलंय. महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या वाढते, त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं काही कडक नियम जारी केलेत, ज्याचा फटका महाराष्ट्रात जाऊ इच्छिणाऱ्यांना होणार हे नक्की. गोव्यासह दिल्ली, राजस्थान, उत्तराखंड आणि केरळमधून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्यांसाठी कोरोना चाचणी करावी लागेल. ती सुद्धा अँटीजेन नव्हे तर RT-PCR चाचणी, जिचा रिपोर्ट 1.5 ते 2 दिवसांनी येतो. त्यामुळे ज्यांना महाराष्ट्रात जायचंय त्यांच्या अडचणी वाढणार आहेत. जिल्हा बंदी जी पहिल्या लॉकडाऊनमध्ये लोकांनी अनुभवली होती, त्याचप्रमाणे आता पुन्हा एकदा राज्यांच्या सीमा ओलांडण्यासाठी कडक निर्बंध लावले जात आहेत. रेल्वेनं प्रवास करताना प्रवाशांना मास्क घालणं, सोशल डिस्टन्सिंग आदी कोरोनाच्या काळातील नियमांचं प्रवाशांना पालन करावं लागणारच आहे. लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचं रेल्वे स्थानकावर स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. कोरोनाची लक्षणं नसलेल्या प्रवाशांनाच केवळ रेल्वेनं प्रवास करण्याची परवानगी असणार आहे. आरक्षित तिकिटाशिवाय महाराष्ट्रात येणाऱ्यांना रेल्वेचं तिकीट दिलं जाणार नाही. त्याचबरोबर प्रवाशांची सर्व माहिती रेल्वेनं स्थानिक प्रशासनाला द्यावी लागणार आहे. रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांचं स्क्रीनिंग होत नाही, हे स्क्रीनिंग मशीन बसवावं अशी अपेक्षा महाराष्ट्र सरकारनं केली. ही नवी नियमावली रविवारपासून कोरोना महामारी असेपर्यंत लागू असणार आहे. COVID-19 संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनानं ब्रेक द चेन या उपाययोजनेअंतर्गत 5 एप्रिलला निर्बंध आदेश जारी केले होते. या अंतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी काही अटींसह सर्व प्रासंगिक सेवांसह सार्वजनिक वाहतुकीला परवानगी देण्यात आली. यामध्ये विमानतळावर आवश्यक मालमत्तेची हाताळणी, तिकिटिंग इत्यादी अनुषंगिक सेवांचा समावेश आहे. अनेक जण गोव्यात येण्यासाठी महाराष्ट्रातून ये जा करत असतात, मात्र महाराष्ट्रात आता लॉकडाऊन सारखे कडक नियम जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रानं जारी केलेल्या नियमांचा अनेकांना फटका बसणार हे नक्की. दरम्यान महाराष्ट्रातून गोव्यात येण्यासाठी अद्याप तरी कोणतीही चाचणी आवश्यक करण्यात आलेली नाही. महाराष्ट्रातून तुम्ही गोव्यात येऊ शकता, मात्र गोव्यातून महाराष्ट्रात जाताना RT-PCR चाचणी करणं बंधनकारक असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या या निर्णयाचा फटका गोव्याच्या पर्यटनाला बसणार हे नक्की. दुसरीकडे गोव्यातही कोरोना रुग्णसंख्या वाढते, त्या पार्श्वभूमीवर अजून तरी असा कोणताही निर्णय गोवा सरकारनं घेतलेला नाही, मात्र महाराष्ट्र सरकारनं घेतलेल्या निर्णयामुळे गोव्याचे मुख्यमंत्री नाराज झाल्याचं त्यांच्या ट्विटवरून स्पष्ट झालंय.